उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. महिलांचं सबलीकरण व्हावं, त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी सातत्याने मंदाबाई फड या गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहेत. आज त्यांच्या संकल्पनेतून रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीनं नाशिकमध्ये महिला उद्योजक मार्गदर्शन मेळावा नुकताच राजराजेश्वरी मंगल कार्यालय येथे पार पडला. या मेळाव्यात महिलांना विविध व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले. आपण सातत्याने 5 वर्षापासून रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था महिलांसाठी काम करते. संस्थेचे एकच उद्दिष्ट आहे, महिला सबलीकरण, महिलांना पुढे नेणं, महिलांच्या हाताला काम लागणं, ह्याच या संस्थेचं उद्दिष्ट आहे. संस्थेने काम करता करता स्फूर्ती योजनेतून प्रोजेक्ट टाकला, त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळेल ही एक अपेक्षा, आणि त्या माध्यमातून आपण काम चालू करतोय. काम चालू आहे. संस्थेने आत्तापर्यंत बऱ्याच प्रकारचे ट्रेनिंग अटेंड केले आहे. महिलांना फ्री ऑफ ट्रेनिंग प्रत्येक वेळेस सगळ्या महिला आपण ट्रेन केले आहेत, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपला प्रोजेक्ट आहे पैठणीपासूनचे प्रोडक्ट, मग तो लेहंगा असेल, जॉकेट असेल, पर्स असेल, टेडीज असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचं काही ग्रुप आपण ट्रेन केले, आणि ते मार्केटमध्ये कसं नेता येईल आणि या महिलेला कसं काम मिळेल या अशा संस्थेकडून आपलं काम चालू आहे. रोजगार आपण एक मागच्या वर्षी 4 लाख गौऱ्या आपण मुंबईला पाठवल्या, तर चांगल्या प्रकारचं अर्निंग महिलांनी मिळालं. कोरोनाच्या काळात आपण मास्कचं काम चांगल्या प्रकारे केलं, बऱ्याच महिलांना रोजगार मिळत होता. त्यानंतर कापडी बॅग अविरित चालू आहे. कापडी बॅगच्या माध्यमातून मग मुंबई असेल, पुणे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्डर आपल्याला मिळत आहे. त्यानंतर आपण पेटीकोटही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे जात आहे, आणि पर्सचं आत्ता ट्रेनिंग चालू केलं आहे. पर्सचा काही भाग आपण काही स्टॉलवर ठेवलेला आहे. जॉकेटचं ट्रेनिंग महिला घेत आहे, महिलांनी ते पूर्णत्वात केलेलं आहे. आत्ताच आपल्याला 18 कॉलेजची एक ऑर्डर, पण आपल्याकडं मशिनरी पुरताता नसल्यामुळे आपण ते दुसऱ्याला शिवायला देत आहोत. 18 नर्सिंग कॉलेजचं युनिफॉर्मचं काम मिळतं आहे संस्थेला, पण मशिनरी अभावी आपण दुसरीकडे ते करून घेतो आहे. म्हणजे मार्केट आणि काम यातला संस्थेने पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा ओलांडला आहे. नक्कीच सगळ्या महिलांच्या हाताला काम लागणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून IDS असोसिएशन डायरेक्टर सुनील खुजनारे, विकास पालीवाला एक्झिक्युटिव्ह नोडल ऑफिसर सेपुर्ती स्टेट ऑफिस महाराष्ट्र हे सुद्धा उपस्थित होते. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्फूर्ती सूक्ष्म लघु मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे स्फूर्ती योजनेचा आविष्कार झालेला, आणि स्फूर्ती योजना ही 2016 सुरू झालेली आहे. स्फूर्ती योजनेच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर बरेचसे क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स भारत सरकारने इन्व्हाइट केलेले आहे, आणि त्या क्लस्टर्सवर त्यांची प्रोसेस या नोडल एजन्सीच्या माध्यमातून, KVIC माध्यमातून आणि KVIC व्यतिरिक्त दुसऱ्या वेगवेगळ्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. आज रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने NSK सॉफ्टवेअर आणि गारमेंट्स पैठणी या स्फूर्तीच्या क्लस्टर संबंधी आज फिजिकल व्हेरिफिकेशन करता आज आम्ही इथे एकत्रित आलेले आहे, आणि MSME विकास संस्था आणि KVIC आणि टेक्निकल एजन्सी यांच्या समन्वयाने आम्ही आज इथे फिजिकल व्हेरिफिकेशनची सुरुवात केलेली आहे. या क्लस्टरच्या संदर्भात सांगायचं झाल्यास की KVIC ही एक त्यांची नोडल एजन्सी आहे, आणि ताईंनी जे प्रपोजल सबमिट केलेलं आहे ते सपोजल फार चांगल्या स्टेजमध्ये KVIC सबमिट झालेलं आहे, आणि त्याची सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता पण झालेली आहे आणि प्रोसेसमध्ये आहे. परंतु काही कालांतराने नियमामध्ये काही चेंजेस परिवर्तन झाल्यामुळं परत एक व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होऊन आज आम्ही पहिला दिवस आज इथे आम्ही काढलेला. आणि काय विचार? आय थिंक सफिशियंट आहे एवढं. ह्या ज्या मार्गदर्शन मेळावे होतात महिलांचे नाशिक जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी, तर बऱ्याचशा महिला या काही व्हेरिफिकेशनसाठी फाईल सबमिट करतात? नाही नाही, तसं नाही आहे, असं आहे. आणि आजचा जो विषय आहे तो फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ द आर्टिझन्स हा विषय आहे. फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ आर्टिझनच्या मुळे आज महिला इथे एकत्रित झालेल्या, आणि त्यांचे डॉक्युमेंट्स आम्ही व्हेरिफिकेशन नियमाप्रमाणे आम्ही करतो.
याच्या पहिले सर 4 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले. हां बरोबर आहे, 4 वेळा झालेले होते, परंतु त्यावेळेस MSME विकास संस्था यांचा रोल नव्हता. परंतु आत्ता गाईडलाईनमध्ये MSME विकास संस्थांचा रोल आल्यामुळं आम्हाला इथे यावं लागलं व्हेरिफिकेशन. यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशनची शक्यता फार कमी आहे. ही जी प्रोसेस आहे स्फूर्तीची, ही स्फूर्तीची प्रोसेस ही ऑनलाईन अप्लिकेशन करायचं असतं प्रपोजल ऑनलाईन. याचे स्टेजेस आहे, त्या स्टेजेसप्रमाणे ही प्रोसेस होत असते. डायरेक्ट फाईल येऊन कुठे सबमिट होत नाही. या कार्यक्रमाचे उद्घाटक भाजप प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब साणप, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, मार्गदर्शक विवेक राणे, आयोजक मदताई फड, संगीता वाघ, पुष्पा कोल्हे, आशा कदम, रत्ना महाले, सारिका वाघ, संध्या केदारे, कावेरी केदारे यासह अनेक महिला उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र.